हुआ बलिदानों का सपना जब सच हुआ, देश हमारा तभी आजाद हुआ। आज सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से भारत देश गणतंत्र हुआ। आदरणीय प्रमुख पाहुणे आणि माझ्या बहिणी बांधवांनो शुभ सकाळ। आज आपण महान राष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। प्रजासत्ताक दिन या दिवशी आपण भारतीय प्रजासत्ताकच्या जन्मनिमित्ताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाल्या क्षणाचे स्मरण करतो। आपली राज्यघटना हा एक पवित्र दस्तऐवज आहे जो आपल्या संस्थापक वडिलांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मूर्त रूप देतो। ज्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या तत्वांवर उभारलेल्या राष्ट्राची कल्पना केली होती। विविधतेतील आपल्या एकतेचा हा एक पुरावा आहे आणि जे चांगले भविष्य शोधत आहेत त्यांच्यासाठी तो आशेचा किरण आहे। आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना एक राष्ट्र म्हणून केलेली प्रगती आणि समोरील आवाहनांचा विचार करूया। आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे। मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए है, मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए है, कुछ उन्हें भी याद कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए हैं। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले। भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान संस्थेने राज्यघटना स्वीकारली। त्याचवेळी 26 जानेवारी 1950 रोजी ही लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले। या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले। 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन 26 जानेवारीला साजरा केला जात होता। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक घोषित करण्यात आला। ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे त्या मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधान लिहिले, माझ्याकडून त्या महान आत्म्याला कोटी कोटी प्रणाम, ज्याच्यामुळे आज आपला भारत देश सुरळीत चालला आहे। जाता जाता एवढेच बोलावेसे वाटते की क्यों मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए, मिरना है तो मरो वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए। जमाने भर में मिलते हैं कई आशिक, जमाने भर में मिलते हैं कई आशिक, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। जमाने भर में मिलते हैं कई आशिक, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। नोटों में लिपट कर सोने में भी सिमट कर मरे है कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई सनम नहीं होता। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत।